चुनावी मुद्दों से लेकर सामाजिक मुद्दों तक, जानिए वो बातें जो सिर्फ खबरों में ही नहीं बल्कि आपकी जिंदगी में भी असर डालती है। हर मुद्दे की गहराई में जाएं और जानिए कि सच क्या है। आइए राजनीति के हर पहलू को समझिए। चुनावी मुद्दे, विकास की राहें और समाज के बड़े सवाल, हर मुद्दे पर होगी खुलकर चर्चा। आपकी सोच हमारी चर्चा, सियासत की चाय चर्चा, खुले दिल से खुली बातें। सध्या विधानसभेची धामधूम सुरू झालेली आहे, निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागलेले आहे। आपण आम जनतेशी जाणून घेऊया त्यांची काय प्रतिक्रिया आहे या विधानसभा निवडणुकी संदर्भात। माझं नाव नितीन। काय वाटते या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची सरकार आहे? बीजेपीची। का बीजेपीची आली पाहिजे? कारण काम चांगलं करत आहे। कुठले काम केली तुम्ही? सगळे म्हणजे मेट्रोचं काम केलं त्यांनी, रोडची काम केले, भरपूर काम केले। महायुतीची सरकार आली पाहिजे तुम्हाला असं वाटते? महाविकास आघाडीची सरकार का वाटत नाही? कारण की आपल्या नागपूरमध्ये काम नाही केले एवढे त्यांची। आणखी आपण इथे काही महिला वगैरे आहे, आमच्यासाठी लय काम केलंय त्यांनी। गडकरी साहेब काय केलं? गडकरी साहेबांना सर्व काम जास्त करून गडकरी साहेबांना बीजेपी आलं पाहिजे हे वर्ष पण। आम्हा लोकांना, लेडीज लोकांना सर्व काही काम भेटत आहे आणि सर्व काही सुविधा पण भेटत आहे आमच्या राजमध्ये, तसं आम्हाला पाहिजे आणि समोर जेवढे होईल तेवढे आम्हाला लेडीज लोकांना सपोर्ट ना। हे लोक आपलं नितीन योजनेचे तुम्हाला पैसे आलेले आले आम्हाला 4,500 रुपये आले। भाजपची सरकार हवी जे सरकार आता आहे ते सरकार चांगले महाविकास आघाडीची सरकार नाही आम्हाला ते चांगले काम चांगलं छान काम नक्कीच। आणखी काही आहेत आपण दादा, तुमचं नाव काय? मुकेश मोबे। काय वाटते भाजपची सरकार आली पाहिजे की महाविकास आघाडीची? भाजपची सरकार आना चाहिए। माननीय नितीनजी गडकरी ने, देवेंद्रजी फडणवीस ने बहुत अच्छा काम किया है, उनके सभी नगर सेवकों ने अच्छा काम किया है, अच्छी अच्छी योजनाएं शुरू है। लाड़की बहन योजना के अंतर्गत सभी बहनों को पैसे आए हैं और अच्छी सुविधा मिली है उनको, जीवन यापन के लिए कुछ सुविधा हुई है और कामगार बांधकर कामगार के माध्यम से उनको सुविधा में दे रहे हैं। अच्छे अच्छी सरकार है और भाजपा ही आना चाहिए, पश्चिम आना चाहिए। आपल्या सोबत काही आणखी युवा वगैरे आहे, त्यांच्याशी आपण त्यांना पण विचारूया की कोणाची सरकार यायला हवं। दादा काय वाटते कोणाची सरकार आली पाहिजे? महाविकास आघाडीची। देखो जितना भी हिस्ट्री में अभी तक हमने जाना है भाजपा एक सरकार के बारे में, जैसे राम मंदिर लाया और भी सारी की चीजें हुई है इनके राज्य में, तो अकॉर्डिंग टू मी अगर भाजपा आ रही है तो भारत और आगे बढ़ सकती है मेरे हिसाब से, क्योंकि मैं भी स्टूडेंट हूँ। और देखो मेरे को पता है स्टूडेंट पेपरों पर लीक हो रहे हैं तो इसका भाजपा से कनेक्शन तो नहीं है, उसका जो पर्टिकुलर ऑफिशियल होती है वो रन करती है। बट अकॉर्डिंग टू मी अगर भाजपा आ रही है तो हमारे इंडियन की गवर्नमेंट और अच्छे से डेवलप हो सकती है इन फ्यूचर। नक्कीच युवाचे पण मत आहे की भाजपचे सरकार यायला हवी। आणखी काही आहेत त्यांच्या सोबत आपण जाणून घेऊया। काका काय सांगणार, कोणाची सरकार यायला हवी? लोकांची, जे लोकांचं हित करणार, कल्याण करणार त्यांची सरकार यायला पाहिजे। कारण भाजपची की महाविकास आघाडीची? कारण भाजप करणं तर नेहमी महागाईच वाढली, आता सिलेंडर जे 350 होता आज 1,000 पार केलेला आहे, पेट्रोलच्या भाव दर वेळेस वाढत आहे, इलेक्ट्रॉनिक गाड्या येत आहे म्हणजे इलेक्ट्रिकचं बिल वाढत आहे, विजेचं बिल वाढत आहे। आणि हे खाजगीकरण न होण्यासाठी जे असं सरकार यायला पाहिजे की जे भारताचं संविधान वाचवावं आणि सर्व जनकल्याणाचा विकास व्हावा। म्हणजे बेकारीचे प्रश्न आहेत, रोजगारीचे प्रश्न आहेत, तिकडे भाजीपाला वाढलेला आहे, कोरोना काळापासून अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्या भेडसावत आहेत। हे सरकार आपलं आहे की कोण पेपर घेत आहे? जे जी लूट म्हणजे जनसामान्य लोकांची आधी होती ती आताच आहे, म्हणजे जेणेकरून गरिबांना वाचवणारं सरकार येणे गरजेचं आहे। त्या संदर्भामध्ये त्यांचं स्टेटमेंट आहे, म्हणतात ते की म्हणजे हे जुगाड आम्ही ना म्हणजे केलेलं आहे मतांचा याच्यासाठी, तर ते म्हणतात जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटिया आएंगी उस दिन मेरी ये लाडली बहना कमल को देंगी, नहीं तो हम क्या कोई असं हात हलवून बोलतात, हम क्या कोई रामदेव बाबा के कार्यकर्ता है? तो ह्या अशा प्रकारचं
सर्व हे बीजेपीच्या सरकारने म्हणजे एक प्रकारे हा जुगाड लावलेला आहे, चुत्या बनवतात लोकांना. म्हणजे हे 2 महिने 3 महिन्या पहिले ते लाडली बहीण योजना आणली, अनेक प्रकारचे ते युवांसाठी योजना आणल्या. तर म्हणजे हे कसं आहे की इथला महाराष्ट्रातला मतदार हा आता जागृत झालेला आहे, तो सर्व समजते यांचं राजकारण कसं आहे, काय हे कसे कसे जुगाड करतात ओटांच्यासाठी. हे सर्व ओटांसाठी आहे, लोकांना चुत्या बनवतात फक्त. हे तुमच्यासाठी आहे लाडली बहीण योजना आहे, हे आहे कृषी, हे हे ते सर्व. म्हणजे ह्या प्रकारचं राजकारण नको व्हायला पाहिजे. जे करायचं आहे प्रामाणिकतेने करा. लोकांना म्हणजे गुमराह किंवा लोकांना चुत्या बनवून लोकांना 10 रुपये कमवायचे त्यांच्याकडनं घ्यायचे आणि 2 रुपये द्यायचे, ह्या प्रकारची ह्या नीतिमत्ता ह्या बीजेपीच्या सरकारने इथे म्हणजे एक प्रकारे निर्माण केलेली आहे. तर असं आहे की म्हणजे राज्यामध्ये दलित, शोषित, पीडित, वंचित सर्व समाजांचा विचार करून महागाई, बेरोजगारी हे प्रमुख मुद्दे आहे. ह्या प्रमुख मुद्द्यांवर हे बीजेपीचे सरकार एक शब्द नाही बोलत. प्रमुख मुद्द्यांवरती बोला ना. महागाई आहे, बेरोजगारी आहे, युवांची जे अवस्था आहे, तर हे सर्व बोलायला पाहिजे ना, हे सर्व करायला पाहिजे. तुम्ही 2 महिन्या पहिले आणता हा लाडली बहीण योजना आणता, हे अजून नाना प्रकारच्या योजना आणता, कशासाठी पाहिजे? हा त्यांना सक्षम बनवा. महागाई सरकार येणार 150 ते 160 येणार, 150 ते 160 मध्ये बहुमत येणार. महागाई काँग्रेस राखा शिवसेना. नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे की या विधानसभेत कोणाचं सरकार येणार आहे, महायुतीचं किंवा महाविकास आघाडीचं. देशोन्नतीसाठी रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर.